नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरण तालुक्यातील पिरकोन गाव एका निर्घुण हत्येच्या घटनेने हादरलाय. पिरकोन सारडे रस्त्यावर MSD हॉटेल परिसरात मुख्य रस्त्यालगत सोमवारी 10 जुलै रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा मृतदेह रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळला. गळा चिरल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय. ही महिला विवाहित असून तिचं वय अंदाजे 28 ते 35 दरम्यान असावं असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून पिरकोन गावातील नागरिकांनी घटनेची माहिती उरण पोलिसांना दिली. यावेळी घटनास्थळावर नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचं चित्र होतं. भल्या सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उरण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम तसंच गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा शोध घेत आहेत. महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा सुरू असून अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. मृतदेहाजवळ ओळख पटण्यासारखं काहीही पोलिसांना मिळालं नसल्याने या प्रकरणाचं गूढ सोडवण्याचं मोठं आव्हान उरण पोलिसांसमोर उभं ठाकलंय. दरम्यान दिवसा उजेडी एका महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने पिरकोन परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. वादळवारा लाईव्ह साठी अनंत नारंगीकर, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.